शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल, आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे, सरकारकडनं कुठंतरी आपल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होते. मुळामध्ये सरकारला शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं की काय अशी एक भावना सरकारची दिसते आहे. आणि शेतकरी मेला तरी चालेल, पण आपलं सरकार टिकलं पाहिजे अशी त्यांची भावना आहे. वास्तविक पाहता आम्ही शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहे. अशा वेळी सरकारने दखल घ्यायला पाहिजे. उद्या जर शेतकऱ्यांचा संयम तुटला आणि त्यांनी कायदा हातात घेतला, तर मग हेच पुन्हा शेतकऱ्यांना दोष देणार. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगेन की आज गणपती बसतात, गणरायाचं आगमन आहे, आज कुठले आंदोलन करून लोकांच्या सणामध्ये आनंदामध्ये आपली काही अडथळा येऊ नये. उद्यापासून मात्र महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल. सरकारला माझं एकच सांगणं आहे, सरकारला माझा जीव गमवायचा असेल, सरकारला मला मारून टाकायचं असेल, तर त्यांनी कुशल मारून टाकावं. मी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शहीद व्हायला सुद्धा तयार आहे. काल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोन आला होता, काय चर्चा झाली, नेमकी काय आश्वासन दिलं त्यांनी? नाही, चर्चा झाली, पण ते लेखी आश्वासन सरकारने काही दिलं नाही ना. ते म्हणले तुम्ही उपोषण सोडा आणि मग आपण असं म्हणजे करू, पण लेखी स्वरूपामध्ये काहीतरी सरकारचं आलं पाहिजे ना. आणि तोंडी आश्वासनावर काय, आता प्रत्येक वेळी ते विम्याच्या तारखा तोंडी आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवत गेलो, शेतकरी पण मिळालाच नाही, कमी मिळाला विमा. जरा त्या विमा कंपनीनं काय काय घोटाळा केला त्याचंही दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि आता मात्र शेतकरी थांबणार नाही, मी तुम्हाला सांगतो. आता खूप झालं, म्हणजे संयमाचा बांध आता तुटत चाललेला आहे. माझं काय व्हायचं होऊ द्या, माझी जर सरकारमधल्या लोकांना ॲलर्जी असेल तर मला बाजूला ठेवा, पण किमान शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं पावलं उचला, पीक विमा द्या, कर्जमुक्ती करा, नुकसान भरपाई द्या, या गोष्टी करा ना. मला काही करायचं नाही, मी मेलो तरी चालतो, परंतु सरकारला माझा जीव घ्यायचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ज्या इतर संघटना किंवा इतर जे कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत ते एकत्र होऊन या ठिकाणी आंदोलन करतात आणि सरकार त्यांच्या पुढे झुकतं, तसं शेतकऱ्यांच्या बाबतीत होताना दिसत नाही. इतर कर्मचाऱ्यांच्या संघटना किंवा ते संघटित आहेत आणि सॉरी, शेतकरी बिचारा गरीब आहे, भोळा आहे, भाबडा आहे, तो पाहिजे त्या प्रमाणात संघटित नसल्याचा गैरफायदा राज्यकर्ते घेतात. शेतकरी जर कर्मचाऱ्यांनी इतका संघटित झाला ना, तर हे सगळे पुढारी तुम्हाला मी सांगतो म्हणजे म्हणेल ती गोष्ट करायला तयार होतील. पण आमचा महाराष्ट्रातला शेतकरी जाती धर्मात पक्षात विभागला गेलेला आहे. ते काही काही शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी असल्यापेक्षा जात मोठी वाटते, धर्म मोठा वाटतो, पक्ष मोठा वाटतो, नेता मोठा वाटतो. त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवाहन करेल की हे आंदोलन बिगर राजकीय आहे, शेतकऱ्याचा कट्टरवाद जागृत करा. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अत्यंत ताकदीने रस्त्यावर उतरून आपली एकजूट आणि आपली ताकद या सरकारला दाखवा. सरकारला आपण गुडघे टेकायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. गेल्या 4 दिवसापासून सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन करतायत, मात्र सरकारकडनं अद्यापही त्यांच्या आंदोलनाची पाहिजे तशी दखल घेतल्या गेली नाही. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सिंदखेड राजा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.